आज आपण बनवतो आहे अतिशय सुंदर कापसासारखा का ढोकळा तो पण घरच्या घरी बघा किती सुंदर झालेला आहे ढोकळा खूपच सॉफ्ट थंड झाल्यानंतर मी ह्याला असं डिमोल्ड केलं होतं आणि सुरीने कापून त्याच्या वड्या केल्या होत्या आणि वरतून साखरेचं फोडणी केलेलं पाणी मी वरतून टाकलेलं आहे घरच्या घरी ढोकळा खाणं अतिशय सोप्पा आहे माझ्या घरी आज पाहुणे आले होते आणि मी दोन वेळा आज हा ढोकळा बनवला पाहुण्यांना इतका आवडला की ढोकळा मला दोनदा करायला लागला इतका सोपा ढोका घरच्या घरी आणि तो पण एकदम कापसासारखा का सॉफ्ट कसा बनवता येतो आज आपण तेच बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे एकदम जाळीदार ढोकळा तयार होतो आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा ढोका आपण तो हा अजिबात घशामध्ये अडकत नाही इतका सॉफ्ट कापसासारखा ढोका तयार होतो रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रेसिपीचा प्रयत्न करा की ॲज इट इज जसं मी दिलेलं आहे तसंच तुम्ही यूज करा कारण हंड्रेड पर्सेंट फुल प्रूफ रेसिपी मी तुमच्याबरोबर कायम शेअर करते सगळ्यात महत्त्वाचं जे बेसन घेतलं होतं ते मी चाळून घेतलेलं आहे वजनावरती दीडशे ग्रॅम बेसन आहे आणि कपमध्ये हे दीड कप बेसन आहे इथे मी दोन मिरची आणि थोडंसं आल्याचा खरडा घेतला आहे दोन टेबलस्पून तेल आहे वन टीस्पून सिट्रिक ॲसिड आहे त्याच्यानंतर तीन मोठे चमचे तीन टेबलस्पून साखर चवीप्रमाणे मीठ एक टेबलस्पून बारीक रवा आणि एक सॅशे इनोचं पॅक घेतलेला आहे रवा नसेल तर तुम्ही इथे त्याला स्किप केलं तरीसुद्धा चालेल तर चला वन बाय वन सगळं मिक्सरच्या जारमध्ये ॲड करूया सगळ्यात पहिल्यांदा चाळलेलं बेसन त्याच्यामध्ये साखर त्याच्यानंतर मीठ सिट्रिक ॲसिड मी जो हिरव्या मिरचीचा खरडा केला होता तो खरेडा रवा हे सगळं मी वन बाय वन ॲड केलं आहे रवा नसेल तर तुम्ही रवा स्किप केलं तरी चालेल किंवा जाडा रवा बारीक रवा कुठलाही रवा चालेल सगळं मिक्सरमधून मी याला ग्राइंड केलं आहे ज्या कपने तुम्ही बेसन घेतलं असेल त्याच कपामध्ये एक कप आपण पाणी घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाण्याचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे मी दीड कप बेसन घेतलं होतं आणि त्या दीड कपामधला एक कप भरून मी इथे पाणी घेतलं आहे बेसन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे घातलेले आहेत तेल दोन टेबलस्पून मी तेल घातले थोडंसं चिमुडभर मी हळद घातली होती ही हळद ही कलरसाठी होती तुमच्याकडे जर येलो कलर असेल तर तुम्ही थोडंसं येलो कलर टाका किंवा थोडीशी चिमुडभर हळद टाका त्यालासुद्धा मी व्यवस्थित मिक्स केले आणि इथे मी स्टीमर तयार करून घेतलं आहे किंवा थोडंसं पाच मिटर साईडला ठेवलं होतं तिथपर्यंत पाणी कुकरमध्ये मी तापत ठेवलं होतं पाण्यामध्ये असा एक स्टँड ठेवला होता हा जो टीन आहे थोडा माझा मोठा आहे आठ इंच टीन मी इथे यूज केलं आहे त्याला ग्रिसिंग केलं आहे इनोचं अख्खं पॅकेट टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर इनोचं पॅकेट टाकल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे जेव्हा आपण ह्याच्यामध्ये इनो घालतो तेव्हा त्याचा कलर हा खूप लाईट होतो जिथपर्यंत ह्याचा कलर लाईट नाही होणार तिथपर्यंत तुम्हाला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर ह्याला आपण ज्या भांड्याला तेल लावलं होतं त्या भांड्यामध्ये मी शिफ्ट केलं आहे तुम्ही कुकरचा जो स्टीलचा डब्बा असतो किंवा मोठी प्लेट असते त्याच्यातसुद्धा करू शकतात मी कायम कसं स्टिम करते हे पण तुम्हाला दाखवते बघा मी वरती एक नॅपकिन टाकलेला आहे खूपशा रेसिपी मी स्टीमच्या तुम्हाला दाखवल्यात याआधी प्रत्येक वेळा जेव्हा पण मी स्टीम करते हे अशाच पद्धतीने स्टिम करते एक नॅपकिन टाकलं आहे जेणेकरून त्याची वाफ डायरेक्ट ढोक्यावरती पडणार नाही पहिल्यांदाच मी सांगितलं आज मी दोनदा ढोकळा बनवला होता माझ्या घरच्या पाहुण्यांना खूप आवडला होता तर इथे दुसऱ्यांदा मी ढोकळा बनवला आणि त्यालासुद्धा मी स्टिम करायला ठेवलेला आहे इतक्या सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारा ढोकळा नक्की करून बघा खाद्य जत्रेचा जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर ही रेसिपी नक्की शेअर करा आणि आमच्या मराठी खाद्य जत्रा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे सगळं स्टीम होते तिथपर्यंत मी वरती तडका देण्यासाठी इथे दोन टेबलस्पून तेल घेतले त्याच्यामध्ये वन टी स्पून मी ॲड केलेलं आहे मोहरी दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून मी त्याच्यात टाकलेल्या आहे एक टेबल स्पून साखर टाकलेली आहे आणि अर्धा कप पाणी टाकून मी गॅसला बंद केलेलं आहे हे तडका तयार केलेला आहे जे आपल्याला वरतून टाकायचं आहे जेव्हा पण तुम्ही जेव्हा ढोकळा कापणार हा थंड होणं खूप गरजेचं आहे थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये तो काढा त्याला असं कट करायचं आहे लक्षात ठेवा ढोकळा थंड होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावरतून हा मस्तपैकी तडका टाकलेला आहे त्याला कोथिंबीर आणि ओल्या नारळाने मी सर्व केलेला आहे एकदम करण्यासाठी सोप्पा परफेक्ट रेसिपी ढोकळ्याची ती पण घरच्या घरी कमी खर्चात आणि कमी वेळात कसं बनवू शकतो हे तुमच्याबरोबर मी आज शेअर केलेलं आहे तर नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी यूज करून तुम्ही जर बनवलं असेल तर मला सेवन फाय झिरो सिक्स एट थ्री टू एट सेवन नाईन या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही केलेल्या पदार्थाचे फोटो पाठवायला अजिबात विसरू नका तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी खाद्य जत्रा या आमच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा दुसरा डोका जो मी बनवला होता, होता तो पण तयार झाला बघा कसं समजतं आपल्या ढोका तयार झाला सुरीला चिकटतो ह्याचा अर्थ तो अजून तुम्हाला गरम स्टीम व्हायचा आहे जेव्हा हा कम्प्लीट स्टीम होतो तेव्हा सुरीला अजिबात चिटकत नाही आणि तयार झाल्यानंतर के थंड केल्यानंतरच डिमोल करायचा आहे